कोणार्क अपना शहर अपनी बातें। घटना काय घडली होती आणि याची माहिती तुम्हाला कशी मिळाली? माझं नाव प्रशांत शिंदे। हां बोला बोला। माझं नाव प्रशांत शिंदे, माझ्या बायकोचा भाऊ हा। ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा त्यांनी शुद्ध पडला, तेव्हा शुद्धीमध्ये होता, पण त्याच्याकडे मोबाईल नव्हता। तर पोलिसांनी विचारलं तेव्हा फक्त त्याच्याकडे माझ्या बायकोचा नंबर लक्षात होता। त्यांनी तो नंबर पुढे सांगितला, त्यांनी पोलिसांनी आम्हाला फोन केला, तो फोन माझ्या मुलाने उचलला आणि ते डॉक्टर बोलत होते, म्हणजे पोलीस बोलत होते, असं असं ॲक्सिडेंट झालं आहे। तेव्हा मुलगा घाबरला आणि माझ्याकडे नंबर दिला, तर त्यांनी सांगितलं जगन जंगलीचा असं असं ॲक्सिडेंट झालेलं आहे, ठाणा आणि काळवाच्यामध्ये पडलेले आहेत, तर तुम्ही लगेच या। तर मी तो फोन ठेवला आणि लगेच त्यांच्या नातेवाईकाला ठाण्याला फोन केला। एक भाऊ त्याचा भांडुपुर राहतो, ठाण्याला राहतो, ती लोकं आली, तर पोलीस लोक त्यांच्या मॅजेस्टिकमधला जो स्टाफ होता ठाण्याच्या ऑफिसला, ती पण दोन तीन मुलं आली आणि त्यांनी सगळ्यांनी धावपळ करून त्याला प्लॅटफॉर्मला आणला। प्लॅटफॉर्मनंतर त्याला कळव्याला घेऊन गेले शिवाजी हॉस्पिटलला। कळव्या हॉस्पिटल नेलं, तिथे ते ऑलरेडी फुल गर्दी असते, तिथे कोण बघणार नाही, म्हणून आम्ही लगेच विचार केला। त्याला प्रायव्हेटमध्ये आणि एकदम सिरियस होता, म्हणून याला ते व्हायलंट हॉस्पिटल प्रायव्हेटमध्ये ॲडमिट केलं आहे। तिथे आले त्या डॉक्टरांना फोन केला आम्ही पहिला, तिथून ॲम्ब्युलन्सवाल्याने आम्हाला नंबर दिला हॉस्पिटल डॉक्टरांचा चव्हाण सरांचा, त्यामुळे पहिला तुम्ही पेशंटला घेऊन या, आपण ॲडमिशन जे काय असेल ते नंतर बघू, आपण पहिले पेशंटचे प्राण वाचूया। मग सांगितलं आम्ही लगेच त्या ॲम्ब्युलन्स करून इथे आणले, इथे आले लगेच त्या लोकांनी विलाबिला चालू केले। दुसरे सकाळी त्यांनी 6 वाजता सर्जरी पण करून झाली, त्याची एक सर्जरी आज झालेली आहे, पुढची जी सर्जरी 1-2 दिवसात होईल ती। काय वाटतं अशा घटना वारंवार घडतात आहे, तुमचा जो रुग्ण आहे त्याला दोन पाय कमवावे लागले, अशा घटनांवरती बचत बसण्यासाठी सरकारने शासनाने काय करणार आहे? अशा गोष्टी म्हणजे शासनाने याच्यावर काहीतरी कडक बंदोबस्त केला पाहिजे अशा गोष्टींचा, कारण प्रत्येक माणूस ये जा असो दरवाज्यात, आतमध्ये गर्दी तर कोणत्या दरवाज्यावर उभा राहतो आणि त्याचा फायदा घेऊन हे लोक हातावर कुठे काठी मार, पण 5-10 हजाराच्या मोबाईलसाठी एखाद्याचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करता, याचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे आणि सरकारने आता कायमचा या गोष्टीचं नायनाट केली पाहिजे। आर्थिक परिस्थिती हालाकीची सध्या, आर्थिक पूर्वीच त्याचं लग्न झालेलं होतं। तरी कधीची घटना आहे, कधी आपल्याकडे रुग्ण आला होता आणि ज्या वेळेला रुग्ण आला त्यावेळेला त्याची प्रकृती कशी होती आणि आत्ता कशी आणि काय काय उपचार करावे लागले? नमस्कार, मी डॉक्टर बाबासाहेब चव्हाण, अस्थिरोग तज्ज्ञ, आता सध्या हायलँड हॉस्पिटल येथे कार्यरत आहे। तर आपले हे जे पेशंट आहेत रेल्वे ट्रॅक ॲक्सिडेंटचे, मिस्टर जगन जंगले, वय साधारण 30 वर्ष आहे। तर यांना बुधवारी रात्री साधारण 11-12 दरम्यान आपल्या हॉस्पिटलला आणण्यात आलं। तर आले तेव्हा रुग्ण ची कंडिशन बरीचशी सिरियस होती, रुग्णाचे दोन्हीही पाय पूर्ण रेल्वे ट्रॅक खाली आल्याने क्रश होऊन ॲम्पूट झालेले होते आणि पेशंटची स्थिती अतिशय गंभीर होती। त्यांचा बी पी फार कमी झालेला होता। तर आपण हॉस्पिटलला आल्यानंतर प्रथम आपण पेशंटचं जे ब्लीडिंग होतं दोन्ही पायातून येणारं ते थांबवलं आणि पेशंटची कंडिशन आपण स्टेबल केली। त्यांना 3-4 पॉईंट आपण रक्त चढवलं, पुन्हा सर्व आमची जी आय सी यूची टीम आहे, मी स्वतः आहे, आम्ही रात्रभर रुग्णाची कंडिशन स्टेबल करण्यामध्ये आम्ही व्यस्त होतो। नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही रुग्णाचं सर्जरी केली। सर्जरीमध्ये आम्ही सर्व ती क्रश झालेले जे दोन्हीही लेग्स होते ते आम्ही क्लीन केले आणि आता सध्या रुग्णाची कंडिशन स्टेबल आहे। पण अजूनही त्यांना पायाचे जे कट झालेले पाय आहेत त्यांचं आपल्याला सर्व सर्जरी करून ते व्यवस्थित त्याचं स्टम बनवायला लागेल, जेणेकरून भविष्यामध्ये त्याला जे कृत्रिम पाय वगैरे लावता येतील त्याने त्याला ते व्यवस्थित चालता वगैरे येईल। तर अजूनही ह्या ट्रीटमेंटला भरपूर टाईम लागणार आहे, भरपूर खर्च लागणार आहे आणि यासाठी पेशंटसाठी भरपूर घरच्यांसाठी पेशंटला स्वतःला यांना भरपूर जी ट्रॉमा आहे मेंटली, फायनान्शियल, इमोशनल या सर्व याच्यातून जावं लागणार आहे।